मुंबईचे राजकारण निलंग्यात करू देणार नाही, भाजपाच्या नेत्यांचे फोटो वापरा, माझ्या वडिलांचा फोटो कशाला चोरता, काँग्रेसचे काका अशोक पाटलांनी भाजपचे पुतणे आमदार संभाजी निलंगेकरांना सुनावले खडे बोल। लातूर जिल्ह्यात सध्या 10 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका रंगल्या आहेत। जिल्ह्यात कुठं महाविकास आघाडीच्या वतीने तर कुठं स्थानिक पातळीवर स्वबळावर निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत। विशेषतः निलंगा व औरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे, कारण मुंबईच्या धर्तीवर निलंग्यात राजकीय परिस्थिती तशीच आहे। निलंगा औरात सार्वजनिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप अर्थात आमदार संभाजी पाटील निलंगेकर समर्थकांनी चक्क काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व एकनिष्ठ राहिलेले माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा नावासहित फोटोचा वापर करत आहेत व स्वतःचे भाजपाचे नेते अर्थात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा कुठंच वापर केल्याचे दिसत नाही। त्यामुळे जो भाजपच्या पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचा फोटो सोडून काँग्रेस पक्षाचे नेते डॉक्टर निलंगेकरांच्या फोटो विरोधी पक्षाला लावावा लागतो, याचा अर्थ असा की आमदार संभाजी पाटील यांच्या स्वतःच्याच भाजप नेत्यांवर विश्वास नाही हे स्पष्ट होते। मुंबईच्या धर्तीवर उद्धवजी ठाकरे यांचे वडील ज्यांनी शिवसेना स्थापन केली असे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चोरलेत असा वाद-विवाद पाहायला मिळतो। त्याच धर्तीवर निलंग्यात वडील चोरण्याचं काम आमदार निलंगेकरांनी करू नये। माझे वडील डॉक्टर निलंगेकर राजकीय सुरुवातीपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते होते। जर एवढं प्रेम पुळका आता येत असेल तर 2004 हे प्रेम नातवाचं आजोबावर कुठं गेलं होतं? वडिलांचा फोटो चोरण्याच्या भानगडीत पडू नये असा सज्जड इशारा काँग्रेसचे नेते अशोक पाटील निलंगेकरांनी भाजपचे आमदार पुतणे संभाजी पाटील निलंगेकरांना आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे। एबी न्यूजशी काँग्रेसचे नेते बोलताना भाजपवर काय हल्ला चढवला ते आपण सविस्तरपणे ऐकूया। एबी न्यूज मराठीसाठी लातूरहून आमचे प्रतिनिधी असलम झारेकर। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत। एक, इथल्या आमदारांनी आणि त्यांच्या भावांनी त्यांच्या पॅनलचं प्रचाराचं साहित्य करताना डॉक्टर निलंगेकर साहेबाची फोटो टाकलेली आहे। याचा अर्थ तुम्ही मोदी, शहा, फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांचं नेतृत्व, त्यांची विचाराची शिदोरी तुम्हाला पूर्ण गेली आहे का? तुम्हाला पुन्हा अजून उसनी निलंगेकर साहेबाची फोटोची गरज पडलेली आहे? याचा अर्थ तुमचा त्यांच्या मोदी शहाच्या विचारावरचा विश्वास उडालाय का असा समजला जातो। आणि मोदी शहाची फोटो नाही, फडणवीसांची फोटो नाही, अरे मंत्रीपद त्यांना मागताना फोटो आमच्या निलंगेकर साहेबाशी कशाला लावता? हे बेकार धंदे सोडून द्या, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, मध्ये मध्ये गावागावच्या लोकांना बारीक सारीक फुसक्या धमक्या देण्याचे ह्या दोघा भावांनी प्रयत्न चालवलेले। असले फुसके बार करू नका, धमक्या द्यायला ही लोकशाही आहे आणि धमकीला तुमच्या कोणी इथं भीक घालणार नाही। त्याच्यामुळे नीट सरळ पद्धतीनं आपापले जे नेते आहेत त्यांची फोटो लावून निवडणूक लढवा। दुसऱ्याचं आता अशोक पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, दुसऱ्याचा बाप चोरायचा प्रयत्न करू नका। आज आपण निलंगा या ठिकाणी शासकीय विश्रामगृहावरती पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं, नेमकं काय कारण आणि पत्रकार परिषदेचं मागचं कारण काय सांगाल? आपल्याला माहिती आहे की जिल्ह्यामध्ये 10 मार्केट कमिटीच्या निवडणुका उद्याच्या 28 आणि 30 तारखेला होऊ गाठलेले। निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये 3 निलंगा, औराद आणि देवणी मार्केट कमिटीचे निवडणूक उद्याच्या 30 तारखेला होते। या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं एवढंच हेतू होत की 3-4 दिवसापूर्वी आपल्या एका वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली की निलंग्याची बाजार समिती अशोकरावकडे आणि औरादची बाजार समिती हे संभाजीरावकडे, कुण्या हेतून छापलंय का छापलंय तो भाग वेगळा, त्या खोलत जात नाही। परंतु जे पक्षाचे धोरण आहेत, ही सहकारातली निवडणूक असल्यामुळं आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली किंवा ज्यांच्या आशीर्वादानं ज्यानं पूर्ण हयात एकनिष्ठेनं वागले हे पूर्ण देशाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या नावाखाली आम्ही त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरलेले आहोत।
परंतु काही दिवसापूर्वी एका पॉम्पलेट वरती विरोधी पक्षाच्या पॉम्पलेट वरती स्वर्गीय निलंगेकर साहेबांचा फोटो छापण्यात आला, त्याच्यावरती श्रद्धास्थान आणि कर्मयोगी असा उल्लेख करण्यात आला। विरोधी म्हणजे नेमकं कोण? विरोधी म्हणजे आता आपल्याला माहितच आहे आमच्या विरोधात जे उभा टाकलेले आहेत। आता हे सहकार्यातली निवडणूक आहे असल्यामुळं ते मनसे आहे का भाजप आहे का अजून कुठला पक्ष आहे त्याला आम्ही विरोधीच म्हणणार, कारण आमचं विचाराचं तत्वाचं महाविकास आघाडीचं हे पॅनल असल्यामुळं आणि स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबाच्या नावावर पॅनल असल्यामुळं आम्ही आमच्या वतीनं त्या ठिकाणी ज्यावेळेस बोलतो की बाबा खऱ्या अर्थानं ज्यावेळेस विरोधकांनी फोटो छापला होता ते कशाच्या आधारे छापला, आज त्यांना निलंगेकर साहेबाची का आठवण आली? 2004 ज्यावेळेस विरोधी जातीवादी संघटनेबद्दल हातमिळवणी केली आणि निवडणूक लढवली त्यावेळेसची भाषा काय होती आणि आत्ताची भाषा काय आहे, म्हणजे ह्याचा अर्थ की तुम्हाला त्यांचे विचार बीजेपीचे किंवा इतर पक्षाचे विचार मान्य नाहीत, म्हणजे तळ्यात एक आणि मळ्यात एक अशी भाषा, म्हणजे ग्राउंड लेवलवरती सहकार्याच्या निवडणुका साहेबांच्या नावावर आपण लढवू पाहता आणि वरच्या लेवलला महाराष्ट्र लेवलला किंवा देश पातळीवरती तुम्ही काय असेल तुमची युती असेल सेना भाजप त्याच्यावरती लढवता, लोक काय एवढं किंवा मतदार मूर्ख नाहीत, या गोष्टीचे उजाळा करण्यासाठी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची भूमिका ही त्यांच्या माध्यमातून असल्यामुळं ह्याचं कुठंतरी काहीतरी गैरसमज आमच्या मतदारामध्ये होऊ नये की मागं अनेक वेळेस आपलेच काही पाठीमागून लोक म्हणतात हे दोघं एकच आहेत। मग खरा वारसदार कोण भैया निलंगेकर साहेबाचा खरा वारसदार कोण? आपण काय आधी पुत्र का नातू हे मला सांगा तुम्ही, आधी मुलगा का नातू? नाही, मागच्या एका कार्यक्रमामध्ये आमदार मोदी यांनी सांगितलं की आपल्याच आई साहेबांनी त्यांना जॅकेट आणि टोपी दिली, त्याचा खुलासा मी आता सांगितलं की जॅकेट आता खरंच साहेबांनी दिले मला किंवा आई साहेबांनी दिले मला माहिती नाही। तसंच त्याच टाईपचं आता कसं आहे नाटकामध्ये पिक्चरमध्ये कपडे शिवून आपण घालतो टोपी एकाची टोप्या घालत बसतो, लोकांना काय माहिती कोणाचं जॅकेट आणि कोणाची टोपी आहे, एक भावना करून लोकांना दाखवायचं की बाबा खरा मी वारसदार आहे। असं खरं वारसदार आहे आजच का सुचलं? मागच्या 2 इलेक्शन झाले त्यावेळेस का सुचलं नाही? बर, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण इशारा नेमकं काय देणार तुम्ही विरोधकांना की बाबा तुम्हाला तत्वाची निवडणूक आहे, मतदार कोणाला काय करेल त्याची मायबाप आहे, त्यांना आमचे विचार पटले तर आमच्या पाठीची राहतील, त्यांचे विचार पटले तर त्यांच्या पाठीचे, उद्याच्या 30 ठरवलं, पण उगाचच काहीतरी खरं वारसदार असताना त्यांचं नावाचं दुर्योग हा ते आता एक मी एक उदाहरण दिलं की सध्या महाराष्ट्रामध्ये एक फॅशन झाली बाप चोरायची, तिकडे एकनाथ शिंदे म्हणतात की बाबा बाळासाहेब ठाकरे आमचे, अजून कोण काय म्हणते बंडखोर आमचे, आम्ही त्यांच्या विचाराशी लढू, मग त्यांच्या वडिलाचे का फोटो लावत नाही? तसंच निलंग्यात झालंय ते, हे समजून घ्या, तिथं साहेबांना चोरणार म्हणजे आता आम्ही नाही का कोणी, वारस कोण आहेत खरे, मुलगा का नातू, मुलगा झाल्यानंतरच नातू पैदा होतो का नाही, हे सवाल आहे।